शिवसेना शैलेंद्र चौधरी नमस्कार. आज नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 आणि पंचायत समिती गणाच्या 112 जागांसाठी नंदुरबार जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या चारही पक्षांनी कंबर कसली असून चारही पक्षांनी आपले उमेदवार या ठिकाणी रिंगत उतरवलेले आहेत. सोबतच आहेत राष्ट्रीय समाज पक्ष, त्यानंतर प्रहार शेतकरी संघटना. या संघटनांनी देखील या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना या ठिकाणी आपली उमेदवारी दाखल करीत या ठिकाणी कंबर कसली असून नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे वरिष्ठ नेते आमदार विजयकुमार गावित भारतीय जनता पक्षाकडून या ठिकाणी सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी, उमेदवारांच्या भवितव्य घडवण्यासाठी या ठिकाणी प्रतिष्ठापणाला लावलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि अटीतटीचा समजला जाणारा कोपर्ली गट गणातील ही सगळ्यात प्रमुख लढत आहे. ती नंदुरबार जिल्ह्याचे सर्वात प्रमुख लढत मानली जात आहे. ती राम रघुवंशी ॲडव्होकेट आणि रवींद्र गिरासे, भारतीय जनता पक्षातर्फे रवींद्र गिरासे आणि शिवसेनेतर्फे राम रघुवंशी यांची ही लढत, नंदुरबार जिल्ह्यातली खास लढत ज्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. आणि या लढतीमागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे आहे ती दोन गटातटातील एक गावित सेना, नंदुरबार जिल्ह्यात एक गावित सेना आणि एक चंदू भैया सेना, म्हणजे या दोघं सेनांची एक लढत उमेदवारीच्या रिंगणात या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी लढत रंगलेली आहे. आणि आजच्या निकालावर दोघं नेत्यांचे, नंदुरबार जिल्ह्याच्या दोघं नेत्यांचे अस्तित्व या कोपर्ली गटातून टिकून राहिलेले आहे. नेमकी काय परिस्थिती राहणार आहे हे उद्याच्या मतदान, आज टाकलेल्या मतदारांनी मतदानाच्या पेटीतून उद्या त्यांचं भविष्य ठरणार आहे की या नंदुरबार जिल्ह्यात नेमकं आमदाराचं या ठिकाणी अस्तित्व शाबित आहे. आमदार विजयकुमार गावित की माजी आमदार ज्यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत शिवसेनेत विधानसभेच्या उमेदवारीच्या काळामध्ये या ठिकाणी उमेदवारी आपली उमेदवारी आणि उमेदवारांसाठी या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आमच्यापुढे यांच्यासाठी अकलकुवातून त्यांना पूर्ण मदत केली. परंतु काही अंशी त्या ठिकाणी केसी पाडवी निवडून आले. परंतु आज स्वतः त्यांचा मुलगा जिल्हा परिषद गट कोपर्ली गटातून उमेदवारी करत आहे आणि त्यांची देखील प्रतिष्ठा या कोपर्ली गटात या ठिकाणी पणाला लागलेली आहे. आणि दुसरीकडे डॉक्टर विजयकुमार गावित यांचे अत्यंत आप्तेष्ट, ज्याला म्हणूया आपण मानसपुत्र, हे देखील रवींद्र गिरासे म्हणून सोमू भैया ज्यांना नाव ओळखलं जातं ते भाजपचे सोमू भैया यांची देखील प्रतिष्ठा या विजय गावितांची या ठिकाणी पणाला लावली आहे. या दोघं नेत्यांची नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार डॉक्टर विजयकुमार गावित आणि शिवसेनेचे नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले आणि ज्यांनी शिवसेनेला एक जिवंत केलेलं आहे ते चंद्रकांत रघुवंशी, या दोघं नेत्यांनी या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कंबर कसली असून आपले आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपले पुत्र ॲडव्होकेट राम रघुवंशी आणि विजय गावितांचे मानसपुत्र मानले जाणारे रवींद्र गिरासे या दोघांची लढत या नंदुरबार जिल्ह्यासाठी अत्यंत चुरशीची ठरलेली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात सर्वात चुरशीची असलेली शनी मंडळ गटातील, कोंडामाळी गटातील आणि कोपर्ली गटातील सोबत कोळदे गटाले ह्या लढती प्रमुख आहेत. तर त्याच्यासोबतच डॉक्टर विजयकुमार गावितांच्या पत्नी यांची देखील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या त्या आणि पुन्हा यावेळेस त्यांनी उमेदवारी करत आहेत आणि त्यांनी सुद्धा आपली प्रतिष्ठापणाला लावलेली आहे. तर गावित परिवार आणि रघुवंशी परिवार या दोन प्रमुख लढी या नंदुरबार जिल्ह्यात ठरत आहेत. सोबतच नंदुरबार जिल्ह्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे नुकत्यानच मंत्रिपद मिळालेले ॲडव्होकेट केसी पाडवी, त्यानंतर माजी आमदार ॲडव्होकेट पद्माकर वळवी, आमदार राजेश पाडवी यांची देखील प्रतिष्ठा या नंदुरबार जिल्ह्याच्या प्रार्पणाला लागलेली आहे. आणि सोबतच नवापुरातून आमदारांचे पुत्र शिरीष नाईक यांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी प्रार्पणाला लागलेली आहे. तर नवापूरचेच माजी आमदार राहिलेले शरद गावित यांची सुकन्या अर्चना गावित यांनी सुद्धा पुन्हा रिंगणात या ठिकाणी उडी घेतल्याने एक वेगळं या नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणाला एक वेगळं रूप आलेलं आहे. Thank you.
आपल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला लोकशाहीचा हक्कानुसार मतदानाचा अधिकार बजावण्यात आलेला आहे. योगायोगाने आज माझं पहिलंच मतदान असल्यामुळे मला फार आनंद होत आहे. चांगलं वाटते, अतिशय उत्तम आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपलं हक्क बजावलं पाहिजे आणि योग्य तो उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. आज 7 जनवरी 2020 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम चालू आहे. नंदुरबार तालुक्यामध्ये 10 गट 20 गण आहे. मी सकाळपासून जवळजवळ 15 ते 20 मतदार केंद्र व्हिजिट केलेली आहे आणि सगळं ठिकाणे मतदार व्यवस्थित चालू आहे, शांतीपूर्वक चालू आहे आणि लोक भारी मात्रामध्ये आपल्या हक्काची अंमलबजावणी करत आहेत आणि त्यांचा जो इच्छा अनुसार कॅन्डिडेट आहे त्यांना वोट करतात. भैयासाहेब, काय वाटतं की नंदुरबार जिल्ह्याची ही मिनी मंत्रालयाची निवडणूक जी आपल्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून घेतली जात आहे, काय वाटतंय या नंदुरबार जिल्ह्याचं वातावरण कसं निर्माण झालेलं आहे? आपण तर या गेल्या 15 दिवसापासून आणि गेल्या 5 महिन्यापासून या निवडणुकीची आपण प्रतीक्षेने वाट बघत होता. या मिनी मंत्रालयावर आपलं सत्ता वर्चस्व, पहिले आपण काँग्रेसमध्ये होता त्यावेळेसही आपलं सत्ता होती आणि आपण परावर्तित केलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून, पुन्हा शिवसेनेची सत्ता या मिनी मंत्रालयावर आणायच्या माध्यमातून आपले काय प्रयत्न, आपले उमेदवारांचं काय, कशी प्रतिष्ठा प्रणाला लावली आपण, काय आहे? सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे जे उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढतात आहे त्या सर्वांना सर्व पक्षाच्या मी शुभेच्छा देतो. मतदारांचे सुद्धा आभार मानतो की अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये मतदान होत आहे. आता मतदार राजा हाच सर्वात हुशार आहे, त्याला सर्व कळतं की कोण काय कोणत्या मतदारसंघात निवडून द्यायचं. मला आत्मविश्वास आहे, मी हे सांगणार नाही की 100% शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, पण शिवसेना पक्षाचा एकही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सदस्य या मागच्या 5 वर्षामध्ये नव्हता. त्यापेक्षा जेव्हा आम्ही जिल्हा परिषदेला उमेदवार उभे केले, अत्यंत गरीब प्रामाणिकपणे काम करणारे जनसेवा करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली आहे. आर्थिकदृष्ट्या थोडंफार कमी पडले असतील आमचे उमेदवार, परंतु लोकांच्या विश्वासावर नक्कीच शिवसेनेचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील. भैयासाहेब, आपण महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये महाविकास आघाडी झालेली आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आलेली आहे, परंतु या नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासामध्ये, या नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ही महाविकास आघाडी विखरलेली आहे आणि स्वतंत्रपणे सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांनी, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली आहे. तर निवडून आल्यानंतर सत्ता स्थापन कशा प्रकारे होईल हे जरा स्पष्ट करा. जशी महाराष्ट्रात झाली तुम्ही पाहिली, येस, कोणालाच माहित नव्हतं की मुख्यमंत्री कोण होईल, पण असेल माझ्या हरित देईल खाटल्यावरी. आदरणीय उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले. तसंच या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मला तरी वाटतं कॉकटेल सरकार येईल. नक्कीच भैयासाहेब, मान्य आहे आम्हाला की नंदुरबार जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे नेतृत्व एक डॉक्टर विजयकुमार गावित आणि दुसरं चंद्रकांत रघुवंशी याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असतं. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्याप्रमाणे तुम्ही नंदुरबार जिल्ह्याचे एक धुरा आहेत, तर तुमची भूमिका नेमकी कशा पद्धतीने असणार आहे ते जरा स्पष्ट करा. शिवसेना विरोधी पक्षात जरी राहिली तरी विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत यशस्वीपणे बजवेल. आता काय होतं निवडणुकीमध्ये, कारण कोण कोणाचा राजकारणामध्ये कायमस्वरूपी शत्रू बी नसतो आणि मित्र बी नसतो. आता हे तुम्ही महाराष्ट्राच्या सरकारवरून लक्षात आलं असेल आपला
की सगळेच जण विरोधाविरोधामध्ये लढले, पण शेवटी महाराष्ट्राच्या समोर पर्याय पाहिजे होता म्हणून उद्धव साहेबाच्या नेतृत्वाखाली सरकार तयार झालं. आदरणीय शरद पवार साहेबांनी त्याचं नेतृत्व केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं सरकार आहे. आता निकाल तर लागू द्या, पण आजचा उत्साह बघून मला आत्मविश्वास आहे की शिवसेनेचे सुद्धा जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील. सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. आज आपण आहोत नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यात या ठिकाणी मिनी मंत्रालयाच्या म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमळी या ठिकाणी माजलेली आहे आणि त्याच माध्यमातून आज संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात मतदान होत आहे आणि त्यानिमित्ताने बडे बडे दिग्गज ज्याप्रमाणे राम रघुवंशी ॲडव्होकेट आपल्यासोबत आहेत, त्यांनी शिवसेना या पक्षातून आपली उमेदवारी केलेली आहे आणि नंदुरबार जिल्ह्यात सगळ्यात प्रमुख लढत असलेलं कोपर्ली गट हा मोठा गट, या गटामध्ये दोन आमदारांची, एक आजी आणि एक माजी, या दोघं आमदारांची प्रतिष्ठा या ठिकाणी प्राणाला लागलेली आहे. एक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी देखील नवोदित आहेत ते राजकारणात, परंतु त्यांना देखील एक राजकीय वारसा या संपूर्ण निवडणुकीत लाभलेला आहे आणि त्यांचा राजकीय वारसा त्यांना या निवडणुकीत नक्कीच कुठेतरी कामास येणार आहे आणि त्यांचा राजकीय वारसाचा आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी कशाप्रकारे ही निवडणुकीत उडी घेतलेली आहे, त्यांना कशाप्रकारे त्यांचा वडिलोपार्जित राजकारणाचा आणि राजकीय घडामोडींचा त्यांना लाभ होणार आहे. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट राम रघुवंशी जे कोपर्ली गटाचे दिग्गज शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून मिनी मंत्रालयासाठी या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आपल्यासोबत आहेत राम रघुवंशी जी. नमस्कार. एकदम चांगला प्रतिसाद भेटलाय मला आजपर्यंत. गेल्या 10-15 दिवसापासून मी कोपर्ली गटात जे फिरतोय आणि प्रत्येक लोकांना डोर टू डोर जाऊन प्रचार केला, सगळ्यात पहिले मी माझी त्यांना ओळख दिली, माझा चेहरा त्यांना दाखवला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्याच्यानंतर माझा एकतर्फे प्रचार पण सुरुवात केला. माझा आजोबांचा कोपर्ली गणातनं 1977 साली त्यांनी निवडणूक लढली होती, पण त्यावेळेस घोटाने गाव हे रणाळ्यामध्ये होतं, तर एकतर्फे आता ते कोपर्लीमध्ये, तर मला माझ्या आजोबांचं आणि वडिलांचं दोघांची गावं भेटली आहेत, त्यामुळं लोकांचं माझ्या टुवर्ड्स कौल फार जास्त आहे आणि मला चांगला प्रतिसाद दिलाय लोकांनी, फार प्रेम दिलंय, आशीर्वाद दिलंय, लोकांची चेहरे सांगतात की एकदम चांगली परिस्थिती आहे. राम भैया, या संपूर्ण निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये आपण नवीन असल्यामुळे काही अडचणी आपल्या समोर आल्यात का, असं काही जाणवत आहे का तुम्हाला या संपूर्ण कालावधीत, ज्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान असो किंवा आता सुरू असलेल्या निवडणुकीच्या कालावधीत काय वाटतं तुम्हाला, या निवडणुकीच्या सामोरे जाताना काय वाटतं, नवोदित आहेत आपण? नाही, अडचणी कुठंच आली नाही. रघुवंशी परिवार हा राजकारणाला काही नवीन नाहीये. माझ्या आजोबापासून, माझ्या वडिलांपासून, तर आता मी राजकारणात आहे, माझे दोघं भाऊ नगरसेवक आहेत. हे जे राजकारण मार्फत समाजकारणचे जे काम चालू आहे हे गेल्या 35 ते 40 वर्षापासून चालू आहे. लोकांना आमचा परिवार माहिती आहे, आम्ही लोकांना माहीत आहोत. असं नाही की जेव्हा निवडणूक येतात तेव्हाच आम्ही गावात येतो किंवा लोकांच्या भेटीगाठी घेतो. कोणीही आमच्या सोबत आलं, आमच्या समोर आलं, आम्ही त्यांची कामं करतो. प्रत्येक तालुक्यातलं नव्हे, प्रत्येक जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसांना विचारा की ज्यांनी ज्यांनी दादांकडे किंवा भैयासाहेबांकडे कामं घेऊन गेली आहेत तो कुठल्याही पक्षाचा असो, त्याची कामं झाली आहेत. म्हणून मला अडचण कुठं आली नाही. मी जिथं जिथं गेलो तिथं फक्त लोकांचे आशीर्वाद घेत गेलो आणि पुढे गेलो. मला माहिती आहे लोक माझ्यासोबत आहेत, माझ्या आजोबांच्या सोबत होते, माझ्या वडिलांसोबत होते. जो प्रेम त्यांना भेटला तोच मला पण भेटेल याची मला 100% खात्री आहे. नक्कीच आपला वडिलोपार्जित हा राजकीय वारसा नक्कीच आपल्याला लाभदायक असावा आणि याच माध्यमातून आपण मिनी मंत्रालयात आपली सत्ता नक्कीच उदयास येईल आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे आपल्याला कुठेतरी हात मिळणार आहे. परंतु नेमकं या घडामोडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी असताना नंदुरबार जिल्ह्याचं राजकारण मात्र हे स्वतंत्रपणे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्यामुळे नक्की या निवडणुकीचं चित्र हे
निवडणूक संपल्यानंतर ज्यावेळेस सत्ता स्थापनेची वेळ येईल त्यावेळेस आपल्याला स्पष्टीकरण होईल की नेमकी सत्ता ही कोणाची. निवडून येणारे जरी दिग्गज असले आपल्यासमोर, तरी शेवटी हे जनता कोणाला बसवायचं हे ठरवणार. शैलेंद्र चौधरी, जयमल्हार न्यूज, नंदुरबार. काय निवडून आल्यानंतर काय काय करणार तुम्ही या गटात?
रस्ते दुरुस्त करू, बचत गट चे हे करू, स्वावलंबीपण स्त्रियांना, पाणी पुरवठा पुरवू. तुम्हाला विजयाची अपेक्षा आहे का? तुम्हाला अपेक्षा तर आहे. काय कसं वाटतं तुमचं राजकीय प्रथमदा तुम्ही राजकारणामध्ये तुम्ही सक्रिय झालात की याच्यापूर्वी समाजकारण काय कसं करत होते तुम्ही? याच्यापूर्वी सामाजिक कार्याचा तुमचा काय सहभाग होता? सामाजिक कार्यात तुम्ही किती सहभाग घेतात? पहिले सरपंच सिनेमा या भागात तुम्ही सरपंच होता पहिले, त्याच्यामुळे तुम्हाला या सामाजिक कार्याचा तुम्हाला अनुभव आहे, राजकारणाचा अनुभव आहे. म्हणजे जिल्हा परिषद या गटामध्ये तुम्ही उमेदवारी करताय, तुम्हाला कसं वाटतं, अनुभव कसा वाटला, तुम्हाला प्रतिसाद कसा येतोय मतदारांचा, कौल कसा वाटतोय? चांगला आहे. काय वाटतं तुम्हाला या निवडणूक निवडून आल्यानंतर सत्तेत बसल्यानंतर तुमच्याकडनं जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत का? त्याच्यामध्ये माझ्या मते जोही उमेदवार जिंकला पण त्याने गावाच्या विकासासाठी त्याने हातभार लावला पाहिजे. गावाचा विकास हा खूप मागे राहिलेला आहे. त्या म्हणाला गावाच्या विकासाकडे ज्याप्रमाणे पाणी ही जी समस्या आहे गावाची तीही त्यांनी सोडवली पाहिजे. एवढंच माझं काय काय अपेक्षा आहेत काय अजून तुमच्या या येणाऱ्या निवडणुकीतून आणि आजच्या मतदान झालेलं आहे तर याच्या माध्यमातून तुमचा उमेदवार या भागाचा उमेदवार तुमचा तुमच्यासाठी कसा असला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला आतापर्यंत काय उपेक्षा आहे राहिलेल्या तुमच्या या भागात? पाण्याची प्रश्न तर अजूनही सुटलेला नाही आहे. जे पाणी आपल्याला नियमित लागणारी गरजेची गोष्ट आहे, जी अत्यावश्यक आहे, तो प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तो पाणीचा प्रश्न, गटारींचा प्रश्नही त्यांनी सोडवायला पाहिजे. पाणी सांडपाणी जे आहे ते अगदी इकडं तिकडं वाहतं. सांडपाणीसाठी व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. गटारींची व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे. आताच्या निवडणुकीमध्ये असलेले रिंगणातील उमेदवारांबद्दल काय तुमचं काय तुम्हाला वाटतं की तुमच्या भागाचा आणि तुमच्या गावाचा विकास करू शकता असं तुम्हाला वाटतंय? काय वाटतंय? नाही, उमेदवार जोही असेल पण त्याने विकास करावा एवढंच माझं मत आहे. सर काय वाटतं की नंदुरबार तालुक्यामध्ये एकंदरीत आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि मतदान या ठिकाणी होऊ घातलेलं आहे, या निमित्ताने आपण सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीने तैनात केलेली आहे? बऱ्याचशा ठिकाणी वातावरण कुठेतरी दूषित झालं आणि कुठेतरी या निवडणुकी आणि मतदानामध्ये कुठेतरी गालबोट लागण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जाला पण आपल्या सतर्कते ते निवडण्यात आलेले आहेत. काय आपली यंत्रणा कशा कशा पद्धतीने कार्यरत आहे जरा स्पष्ट करा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार तालुका हद्दीमध्ये एकूण 224 मतदान संघावर मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे आणि शांततेत चालू आहे. काही ठिकाणी समाजकंटक प्रयत्न करतात परंतु त्यांचा प्रयत्न सफल होत नाही कारण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चोख असा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे आणि जो कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल त्याला अत्यंत कठोर पद्धतीने आम्ही त्याला उत्तर देणार आहोत. त्यासाठी आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे असं काही कोणी गडबड घोटाळा करण्याचा कोणी मनात देखील आणू नये. काही या नंदुरबार तालुक्यामध्ये असे कुठले काही खास संवेदनशील गावांवर आपलं निरीक्षण आहे आणि तिथं बंदोबस्त वाढीव म्हणून देण्यात आलेला आहे, असे कुठले कुठले गाव आहेत या नंदुरबार तालुक्यातील जिथं या प्रकारचा असा मतदानावर कुणीतरी समाजकंटक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे, असे कुठले मतदान केंद्र आहेत की ज्याच्यावर तसं जाणून बसून कोणी प्रयत्न करत नसेल असं माझी खात्री आहे. काही तत्कालिक काही कारणावरनं काही वाद होतात त्याच्यामुळेच काही प्रॉब्लेम क्रिएट होतो.
तालुक्यातील काही 5-6 महत्त्वाचे गावं आहेत, जी काही कोपरली, रणाळा, शनिमंडळ, भालेर, गुंडामळी या ठिकाणी आम्ही अत्यंत चोखपणाने बंदोबस्त लावलेला आहे. साधारण किती यंत्रणा आपली कार्यान्वित आहे या भागामध्ये? संपूर्ण 400 पुढे पोलीस कर्मचारी लावलेले आहेत. पोलीस आहेत, होमगार्ड आहेत, अधिकारी आहे, जवळपास 25-30 अधिकारी आहेत. वरिष्ठांचं अत्यंत बारकाईनं लक्ष आहे, त्यामुळे काय नागरिकांनी घाबरायचं कारण नाही. अगदी सुरक्षितपणे मतदान सुरू आहे. रेखा सागर तांबोळी, मी मांडळ गटातनं उभी आहे. माझं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ. माझ्यासोबत आहे सोनाली ताई, त्या माझ्यासोबत गणातनं उभ्या आहेत. मला जे राष्ट्रवादी मांडळमधनं उभं राहण्याची जी संधी मिळाली आणि पक्षाने जे माझ्यावर विश्वास दाखवला, उभं राहण्याची मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि मतदान बघून असं वाटतं की बा मला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. माझ्यावर जो लोकांनी विश्वास दाखवला आहे, माझ्या मिस्टरांवर पण त्यांनी विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि प्रचंड मतांनी मी विजयी होणार. सर्व मतदारांचे आभार.